अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर दिनांक 12 मे 2023 रोजी सायंकाळी 8 वाजता नगरीत माई स्पेशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाच्या वतीने सम्राट जयराम डोंगरदिवे चषक खुले कबड्डी स्पर्धेचे श्री गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते व सुहास तिडके यांच्या अध्यक्षतेखाली भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे आमदार मिटकरी यांनी जाहीर केले। आपल्या प्रस्तावित भाषणात जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांनी आजकालच्या वर्दळीच्या जीवनात सर्वसामान्य माणसाला आनंद मिळावा तसेच युवा पिढीला मातीच्या खेळाची ओढ निर्माण व्हावी म्हणून कबड्डीचा महासंग्राम आयोजित केल्याचे सांगितले। आमदार मिटकरी यांनी उद्घाटन निय उद्घाटन भाषणात मातीतील खेळ नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन डोंगरदिवे यांनी दिलेल्या प्रोत्साहनाची प्रशंसा करताना पंचांचा निर्णय संभ्रम करणारा नसावा असे सांगितले। श्री गाडगे बाबा क्रीडा मंडळाची विजय सलामी, गाडगे महाराज क्रीडा मंडळ विरुद्ध ब्रह्मा मंडळ नाशिक यांच्या अतिशय चुरशीची लढाई होऊन मूर्तिजापूर या संघाने एक एक गुणांनी सलामी दिली। श्री गाडगे बाबा क्रीडा मंडळाची विजयी सलामी, गाडगे महाराज क्रीडा मंडळ विरुद्ध ब्रह्मा मंडळ नाशिक यांच्यात अतिशय चुरशीची लढत होऊन मूर्तिजापूर या संघाने एक एक गुणांनी सलामी दिली। सदर कबड्डी स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांची अफाट गर्दी होती। MCN न्यूज करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। आयोजक मंडळातर्फे अभिनंदन, धन्यवाद दादा, धन्यवाद। आज कबड्डीचा या मूर्तिजापूर शहरामध्ये जो महासंग्राम आयोजित केलाय त्या महासंग्रामाला आज उपस्थित राहण्याचा आणि उद्घाटक म्हणून येण्याचा योग आला। तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली असे संत गाडगे महाराजांना अभिवादन करतो। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय भैयासाहेब तिडके, या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला अगदी आवर्जून बोलावलं ते माझे स्नेही बंधू सम्राट भैया डोंगरदिवे, अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेवरावजी निरकर, राष्ट्रीय पंच उमाकांतजी कवळे, नगरसेवक विनायकरावजी गुल्हाने, श्रीकृष्ण गुप्तोळे सर, किशोर ठाकूर सर, लालाजी डाबेराव, तस्लीम खान साहेब, इमरान शेख साहेब, विजयजी खोकले अमरावती क्रीडा अधिकारी, माझ्यासोबत आलेले ॲडव्होकेट राहुल लिंगोले, उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, सर्व सन्माननीय पत्रकार बांधव आणि माई सोशल क्रीडा मंडळ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सर्व रात्रंदिवस मेहनत घेणारे या क्रीडा मंडळाचे पदाधिकारी ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम घेतलाय ते स्वर्गीय सिकंदर शेख त्यांना पण या निमित्तानं आदरांजली व्यक्त करतो। आणि इथे जमलेल्या सर्व मूर्तिजापूरकर आणि पंचक्रोशीतील कबड्डी प्रेमी बांधवांना खरं तर आताच मी शाहू महाराजांना खूप वाचलेलं आहे तिडके साहेब आणि गाडगे बाबांनाही आपण वाचलं, गाडगे बाबा तर मला वाटतं कुस्तीपटू होते आणि शाहू महाराजांनी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे या पदावर आल्यानंतर साधारणपणे खेळाला प्रोत्साहन आपल्या जिल्ह्यामध्ये यावं हीच एक प्रामाणिक मानसिकता त्यामागची होती आणि म्हणून महेशपूर आणि पातूरला आपण तशा पद्धतीचं नियोजन करण्यासाठी आमदार चषक आपण त्या ठिकाणी आयोजित केलं। आजचा कार्यक्रम मला असं वाटला की हा फक्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे का, कारण मला पत्रिका मिळाली नव्हती, मी सहज मग तिडके साहेबांसोबत बोलताना तरी नाही, हा ऑल इंडिया स्तरीय कार्यक्रम आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यापूर्वी मला असं वाटतं तिडके साहेबांची आई आमदार असताना त्यांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं। माझे मित्र संजय गुप्ता साहेब पण या ठिकाणी आहेत, मी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला आलोय आणि या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन झालं या आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या आजपासून सुरुवात झाली असं मी उद्घाटक म्हणून या ठिकाणी जाहीर करतो। आपले जे एक नाशिकची टीम